कोरोना विरुद्ध अहोरात्र लढणाऱ्या देश विदेशातील कोरोना योद्ध्यांना आणखी स्फूर्ती मिळण्यासाठी तसेच कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा यासाठी श्री साईबाबांना प्रार्थना करत राहता तालुक्यातील हजारो साई भक्तांनी आज दिनांक 21 मेला दुसऱ्या गुरुवारीही तालुक्यातील गावागावातील घराघरात कुटुंबासहित सामूहिक श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करत व सामूहिक घरात आरती करत श्री साईबाबांकडे साकडे घातले. या उपक्रमात राहता तालुक्यातील मोठ्या संख्येने साई भक्त व हजारो कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. त्यास साई भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कोरोना विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, महसूल अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, प्रशासन व प्रत्येकजण आपापल्या परीने अहोरात्र काम करत आहे. असे कोरोना वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोनाला हटविण्यासाठी लढा देत आहेत. रुग्णांची सेवा करत आहेत. या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य गोरगरीब व सर्व नागरिक घराघरात आहेत. त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत, सुविधा पुरवित आहेत. अशा सर्वांना पूर्ती मिळावी म्हणून या देशातून जगातून कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा यासाठी शिर्डीतील श्री साई निर्माण ग्रुप, द्वारकामाई प्रतिष्ठान, श्री साई संदेश प्रतिष्ठान रुई यांच्या वतीने आज गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत राहता तालुक्यातील प्रत्येक घराघरात श्री मंगलाचरण, श्री साई स्तवन मंजिरी व लकी ड्रॉद्वारे निघालेल्या अध्यायाचे वाचन आपापल्या घरात राहून श्री साईंच्या प्रतिमेसमोर मनोभावे प्रार्थना करून सामूहिक श्री साईचरित्र पारायण घराघरात करण्यात आले. कोरोनाला हटविण्यासाठी या धार्मिक उपक्रमाला मागील गुरुवारी 14 मेला शिर्डी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला होता. असाच मोठा प्रतिसाद आज गुरुवारी 21 मेला राहता तालुक्यातील गावागावातून मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. तसेच पुढच्या गुरुवारी 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात असे सामूहिक पारायण घराघरात राबविण्यात येणार आहे. साई चरित्र पारायणाचा तिसरा टप्पा गुरुवार दिनांक 28 मे रोजी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात होणार असून त्यानंतर 4 जूनला संपूर्ण देशात व त्यानंतर पुढच्या गुरुवारी 11 जूनला संपूर्ण जगातील साई भक्त असे घरात राहून श्री साई चरित्र ग्रंथाचे पारायण करणार आहेत. जनमत मराठीकरिता जितेश लोकचंदानी शिर्डी.